वेलकम टू टीचर विलन चैनल। चैनल ला नवीन असाल तर सब्सक्राइब करा, वीडियो शेवटपर्यंत पहा, कारण आजचा टॉपिक फार महत्त्वाचा आहे। कोणता आहे आपला टॉपिक? तर आपला टॉपिक आहे वन वर्ड सब्स्टिट्यूशन। का महत्त्वाचा आहे? प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एग्जामला ह्यावर प्रश्न विचारले जातात, कन्फ्युजिंग असतो आणि आपल्याला उत्तर स्पेसिफिक द्यावं लागतं, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आजचा आपला पहिला प्रश्न मित्रांनो, अ गव्हर्नमेंट बाय पीपल, जेव्हा एखादी सरकार लोकांद्वारे असते त्याला काय म्हणतात? डेमोक्रेसी, लोकशाही। जसं भारतामध्ये लोकशाही आहे, इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? डेमोक्रेसी। अ गव्हर्नमेंट बाय किंग और क्वीन, जेव्हा एखादं सरकार राजा किंवा राणी चालवतो त्याला काय म्हणतात? मोनार्की, मोनार्की। अ गव्हर्नमेंट बाय ऑफिशियल्स, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स जेव्हा एखादं सरकार चालवतो त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ब्युरोक्रसी, नौकरशाही म्हणतो आपण, त्याला म्हणतात ब्युरोक्रसी। अ गव्हर्नमेंट बाय रिच, जेव्हा श्रीमंत लोक सरकार चालवतात त्याला काय म्हणतात? प्लुटोक्रसी, लक्षात ठेवा प्लुटोक्रसी। अ गव्हर्नमेंट बाय फ्यू इन्फ्लुएन्शियल पीपल, म्हणजे थोडके लोक पण ज्यांचा इन्फ्लुएन्स खूप आहे त्या गव्हर्नमेंटला काय म्हणतात? ऑलिगोक्रसी, ऑलिगोक्रसी। अ गव्हर्नमेंट बाय नोबल ॲरिस्टोक्रॅट्स, म्हणजे जेव्हा एखादं सरकार एखाद्या नोबल फॅमिलीतल्या लोकांचं चालवल्या जातात, रॉयल फॅमिलीतले लोक चालवतात, तेव्हा काय म्हणतात? ॲरिस्टोक्रसी, ॲरिस्टोक्रसी। अ गव्हर्नमेंट बाय न्यू अँड इन एक्सपिरियन्स्ड, जेव्हा एखादं सरकार नवीन लीडर्स किंवा ज्यांना अनुभव नाही असे चालवतात त्याला म्हणतात नियोक्रसी, नियोक्रसी, लक्षात ठेवा। अ गव्हर्नमेंट बाय ओल्ड पीपल, म्हणजे जेव्हा वृद्ध लोकांचं गव्हर्नमेंट असतं तेव्हा काय म्हणतात? गर्नाटोक्रसी, गर्नाटोक्रसी। अ गव्हर्नमेंट बाय लीस्ट सुटेबल, म्हणजे किमान अयोग्य लोकांना जेव्हा गव्हर्नमेंट चालवतात, नॉट सुटेबल, लीस्ट सुटेबल, तेव्हा म्हणतात कॅकिस्टोक्रसी, कॅकिस्टोक्रसी, लक्षात ठेवा। अ गव्हर्नमेंट बाय वन, म्हणजे जेव्हा एकच व्यक्ती गव्हर्नमेंट चालवतो, फुल कंट्रोल असतो गव्हर्नमेंटचा, त्याला काय म्हणतात? ऑटोक्रसी, ऑटोक्रसी। मित्रांनो, जेव्हा गव्हर्नमेंटच नसते, ऍब्सेन्स आहे, गव्हर्नमेंट नाही, लॉ नाही, त्या स्थितीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? त्याला म्हणतात एनार्की, एनार्की। पुष्कळ वेळा परीक्षेत येतो प्रश्न एनार्की। आता असे वर्ड्स पाहूया जे वर्ड्स खूप वेळा आपण रिपीट करतो पण आपल्याला परफेक्ट अर्थ माहीत नसतो। तुम्ही हा वर्ड ऐकला असेल, ओमनीपोटेंट, ओमनीपोटेंट। कोणाला म्हणतो आपण? देवा संबंधित आहे हा वर्ड, म्हणजे सर्व शक्तिमान, वन हु इज ऑल पॉवरफुल, शक्तिमान, सर्व शक्तिमान। आपण कोणा संदर्भात युज करतो? देवा संदर्भात, मानवा संदर्भात नाही, सर्व शक्तिमान। मग ऑमनी प्रेझेन्स, ऑमनी प्रेझेन्स, एकाच वेळी सगळीकडे प्रेझेंट आहे, त्याला म्हणतात ओमनी प्रेझेन्स। परत देवासाठीच आपण ईश्वरासाठी हा उपयोगात आणतो। मग आहे ओमनिसियंट, ओमनिसियंट, वन हु नोज एव्हरीथिंग, ज्याला सर्व माहीत आहे, ते पण आपण कोणासाठी युज करतो? देवासाठी। ओमनिसियंट, ओमनिपोटेंट, ओमनी प्रेझेंट, हे तीन वर्ड्स फार महत्वाचे आहे, याच्यात कन्फ्यूज होऊ नका। सर्व शक्तिमान, सर्व ठिकाणी प्रेझेंट आणि सर्व माहीत असते, ह्या तीन वर्ड संबंधित आहे अर्थ। मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे पाहिले आहेत, पुढच्या व्हिडिओमध्ये परत एक वार काही महत्त्वाचे